शेतात शिळ्या मेंढ्या चरण्याकरता नेणाऱ्या शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. तणनाशक फवारलेल्या चारा जनावरांच्या खाण्यात आल्यास त्याचा मोठा फटका पशुपालकाला बसू शकतो. नांदेड जिल्ह्यामधल्या एका पशुपालकाच्या 62 शेळ्या अशाच विषारी चाऱ्यामुळे दगावल्या आहेत. आपल्याकडच्या एकाही शेळीचा मृत्यू होऊ नये यासाठी नामदेव बारसे या पशुपालकाची धडपड सुरू आहे. त्याचं कारण म्हणजे गेल्या 15 आठवड्यात त्यांच्या 1-2 नव्हे तर तब्बल 62 शेळ्यांचा मृत्यू झालाय. खरं तर नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुका परिसरातील जनावरांना कोणत्याच प्रकारची रोगाची लागण झालेली नाही. केवळ बारसे यांच्या शेळ्यांचा एकापाठोपाठ एक मृत्यू झालाय. गेल्या अनेक वर्षापासून बारसे यांचा शेळी मेंढी पालनाचा व्यवसाय असून त्यांच्याकडे जवळपास 300 शेळ्या आहेत. 15 दिवसापूर्वीच बारसे यांनी एका टोमॅटोच्या शेतात शेळ्या चारण्यासाठी नेल्या होत्या. टमाट्याचं रान होतं शेतकऱ्याचं, ते शेतकरी म्हणला खाऊ द्या म्हणला, तर त्याच्यावर ते इष्टिकर मारलं होतं म्हणते मिराय का, तर आणि दोन्ही चिजंट, तर ते त्यापासून ते खाल्यानं आम्ही 2 तास चारल्या बा चारून मग त्याच्यामध्ये काय केलं बाहेर हाणल्या. बाहेर हाणलं की लगेच 2 तासाच्या मधात 10 ते 11 शेळ्या मेल्या. शेळ्यांचा मृत्यू होऊ लागल्यानंतर बारसे यांनी पशुचिकित्सकाची मदत घेतली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. पशुचिकित्सकाला निदान करता आलं नाही. अखेर बारसे यांनी परभणी विद्यापीठाकडे धाव घेतली. 2-3 दिवसाला आम्ही अजून एक मरण पावलेली शेळी आणि एक जिवंत अशी परभणी विद्यापीठात घेऊन गेल्याच्यानंतर त्याने तिथं त्याचं पोस्टमार्टम केलं आणि त्याच्या कोणते जंतू झाले ते काढून त्याच्यावर विलाज केला. त्याच्यानंतर थोडे मरण पावायचे रोखले, तर विलाज होईपर्यंत आमचे आत्तापर्यंत 62 शेळ्या वारल्यात. टोमॅटोच्या पिकावर अंतरप्रवाहित तणनाशक औषधाची फवारणी केली होती. ते तणनाशक पाल्यासोबत शेळ्यांच्या पोटात गेल्यामुळे बारसे यांच्या शेळ्यांचा मृत्यू झाल्याचं पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी सांगितलंय. टोमॅटो जे फवारलेलं औषध आहे त्यांनी दाखवलं आणि जवळपास आपल्या जे टोमॅटोच्या शेतामध्ये आंतरप्रवाही जे औषध मारलेलं आहे त्याच्यामध्ये स्लोली पॉझनिंग लक्षणं आढळली आहेत. एवढ्या कोणते डिसीज अर्धापूर तालुक्यामध्ये असं कोणतीही बिमारी नाही किंवा आलेले आढळून आले नाही. शेळ्यांच्या मृत्यूचं कारण स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्यावर योग्य तो उपचार सुरू करण्यात आला. 62 शेळ्यांच्या मृत्यूमुळे नामदेव बारसे यांना 6 लाख रुपयाचं नुकसान झालं, तसंच शेळ्यांवर उपचारासाठी जवळपास 3 लाख रुपयाचा खर्च झाला. या सगळ्या प्रकारामुळे बारसे यांचं आर्थिक गणित बिघडलं असून पशुपालकांनी शेतात शेळ्या चारताना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड.